अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य मधपाळ समूहाच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राज्यातील पहिली महाराष्ट्र राज्य मधपाळ फेडरेशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून मधपाळ फेडरेशनची अध्यक्षपदी राजू कानवडे, उपाध्यक्षपदी संजीव नाईक तर युवराज टकले यांची सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांतील मधपाळ बांधव यावेळी उपस्थित होते। मधमाशा पालन व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी तसेच राज्यात मधमाशा पालनाची चळवळ उभी करण्यासाठी निवड झालेले राज्यातील हे पहिले मधपाळ फेडरेशन होय। आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय मधपाळ चर्चासत्र आयोजित केलं होतं। या मधपाळ चर्चासत्रासाठी राज्यातील जास्तीत जास्त लोकसंख्येनं उपस्थित सर्व मधपाळांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो। या चर्चासत्रात सर्वानुमते माझ्या अध्यक्षपदासाठी निवड झाली। त्या अध्यक्षपदातून ही संघटना स्थापन करून आम्ही सर्व महाराष्ट्रातील मधपाळांना आम्ही एकत्रित आणणार आहे। त्यानंतर सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना प्रयत्न करेल आणि सर्व मधपाळांचा विकास करण्यासाठी बांधील राहील। महाराष्ट्र राज्यातील मधपाळांची आज नाशिक येथे एक चर्चासत्र आम्ही घेतलं। यामागचा उद्देश असा होता की राज्यभरामध्ये मधपाळ विविध राज्यामध्ये मधमाशांच्या वसाहतीतून काम करतात, स्थलांतरित, त्यांना ज्या विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यांचं निराकरण करण्यासाठी एक संघटन हवं होतं आणि राज्य पातळीवर हा पहिलाच प्रयत्न। म्हणून राज्यातल्या विविध जिल्ह्यातील मधपाळ आज एकत्र आली आणि महाराष्ट्रातील मधपाळांच्या इतिहासातला पहिला दिवस असेल, ऐतिहासिक दिवस ठरेल की आज आमचं संघटन तयार झालेलं आहे आणि आज आमच्या राज्यभरातील मधपाळांनी एकत्र येऊन राज्य कार्यकारिणीची निवड केली। त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि प्रशासकीय अशी पदवी निर्माण झालेली। याचा फायदा आमच्या मधपाळांना बांधवांना होणार आहे आणि शासनासोबत आम्हाला आमच्या सोबत शासनासोबत आम्हाला आमचं मतं मांडता येणार आहे। तसंच आम्हाला शासनाकडून काही अपेक्षा गोष्टी आम्हाला करून घेता येणार। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।